सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंददादा चंदनशिवे यांच्या पुढाकारातून अक्कलकोट जवळील दक्षिण तालुका येथील मौजे वळसंग या परिसरातील इंदापूरचे आमदार दत्तात्रय मामा भरणे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून 72 लाखांच्या निधीच्या कामाचा शुभारंभ 2 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता भूमिपूजन करून करण्यात आला. या भूमिपूजन प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे म्हणाले की वळसंगची भूमी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली असून या नगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये आदर्श होईल अशा पद्धतीचे स्मारक करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. त्याचबरोबर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी आपल्या मनोगतात विचार व्यक्त करताना म्हणाले, ज्या भूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले त्यांनी स्वतःच्या हाताने ज्या विहिरीचे पाणी चांदीच्या ग्लासातून रेशमाच्या दोरीच्या सहाय्याने शेंदून उद्घाटन केले त्या ऐतिहासिक विहिरीस निधी मंजूर करण्याचे भाग्य मला मिळाले हे माझे सौभाग्य समजतो आणि या कामास निधी कदापि कमी पडू देणार नाही असे त्यांनी प्रतिपादन केले. जय भीम तेजप्पा वाघमारे यांचे वडील तेजप्पा चंदू वाघमारे आई लिंबाबाई तेजप्पा वाघमारे यांनी 24 एप्रिल 1937 साली वळसंग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर स्वागत व औक्षण करून त्यांचे चरणस्पर्श केले होते. तेजप्पा चंदू वाघमारे यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या निधनानंतर वळसंग येथे भीमनगरमध्ये प्रथम जयंती मिरवणूक ही डॉक्टर बाबासाहेब यांचा फोटो डोक्यावर ठेवून काढली होती. त्यांना जयंतीचा प्रथम मान हा तेजप्पा वाघमारे यांना होता. जयंतीचा उपवास ते करायचे. त्यांनी उपवास सोडल्यानंतर समाजातील सर्व लोक जेवण करायचे असा मान असायचा. वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी मंजूर केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक विहिरीवर स्तूप व स्मारक सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे हे होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंददादा चंदनशिवे, जीएम ग्रुप संस्थापक बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी नगरसेवक गणेश पुजारी, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, दक्षिण सोलापूर उपअभियंता उषा बिडला, शाखा अभियंता राजेश जगताप, कनिष्ठ अभियंता सज्जन भडकवाड, सरपंच जगदीश आंटद, उपसरपंच कुरेशी, ॲडव्होकेट संजय गायकवाड, रविकांत कोळेकर, गौतम चंदनशिवे, श्रीमंत जाधव, चंद्रकांत सोनवणे, सहसंयोजक अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस बलवान गोदसुर्वे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना सोलापूरचे माजी पालकमंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी अक्कलकोट मार्गे गाणगापूर गुलबर्गा या ठिकाणी दर्शनासाठी जाणारा व्यक्ती हा वळसंगच्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देऊन जाईल अशा पद्धतीचे काम आमदार कल्याण शेट्टी करतील याची मला खात्री असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व आभार संयोजक आनंद चंदनशिवे यांनी केले. प्रास्ताविकात संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंददादा चंदनशिवे यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या ऐतिहासिक स्थळास विनाविलंब निधी दिल्याबद्दल त्यांचे तमाम भीम अनुयायांच्या वतीने आभार मानले आणि या भागातील सर्व भीम सैनिक आपल्या पाठीशी खंबीर उभे राहतील याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास संयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद चंदनशिवे, जीएम ग्रुप संस्थापक बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी नगरसेवक गणेश पुजारी, उद्योजक तुकाराम गायकवाड, उद्योजक अंजली वाघमारे, रॉकी बंगाळे, लखन बंगाळे, पीबी ग्रुपचे कार्याध्यक्ष आदित्य चंदनशिवे, संभव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक जाधव, बाळराजे जाधव, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, दक्षिण सोलापूर उपअभियंता उषा बिडला, शाखा अभियंता राजेश जगताप, कनिष्ठ अभियंता सज्जन भडकवाड, सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच कुरेशी, एसके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर, बलवान गोदसुर्वे, कमलाकर सोनकांबळे, सिद्धाराम हेले, सुनील कळके, निजप्पा गायकवाड, आचेगाव सरपंच विश्रांती पाटील, हंजगी ग्रामपंचायत सदस्य चैताली भीमा शिंगे, गौतम बाळशंकर, रमेश क्षीरसागर, कार्यक्रमाचे सहसंयोजक सिद्धाराम वाघमारे, शांतकुमार गायकवाड, अक्षय गायकवाड, करदेहळ्ळीचे सरपंच नागेश शिंदे, कुमठेचे सरपंच अविनाश भडकुंबे, अशोक गायकवाड, संतोष गायकवाड, आकाश माने, वीरेश अंबारे, सुरेखा राठोड, विजया गायकवाड, उपसरपंच बगेहल्ली, अमोल पुडगे, सलगर सदस्य, वळसंग प्रमुख उपस्थिती गायकवाड, कमल प्रभाकर, पुटके श्रावणबाळ, नंदकुमार, अश्विनी बर्वे, नुपुरे विनायक, चंद्रशेखर, कटरे समीर,
युसुफ मठपती धानव्वा मलकय्या हंजगे गुरुबाई अरुण सातलगाव जगदेवी नदाफ डीएन ग्रामविकास अधिकारी अभियंता बांधकाम दक्षिण सोलापूर अंटत जगदीश दयानंद सरपंच अमली चुंगे शालम हुसेन बाशा सदस्य वाघमारे गायकवाड लक्ष्मी परमेश्वर वनकडे जयश्री शरणप्पा भूषणगी श्रीशैल रेवणप्पा कोडले मलकप्पा शिवलिंगप्पा शौकत सुतार बाळशंकर सागर खांडेकर विश्रांत गायकवाड अतुल गायकवाड दिलपा केसर लखन चंदनशिवे सुबन्ना स्वाकी ॲडव्होकेट विशाल मस्के राहुल बगले गौतम शिंदे भीमा मस्के सचिन सोनवणे कमलाकर सोनवणे बलवान गोदसुर्वे सिद्धाराम हेले यांच्यासह वळसंग व परिसरातील अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी पत्रकार व मित्रपरिवार उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.